प्रेमात पडायला सर्वांनाच आवडतं. आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास हवाहवासा वाटतो. रुसवे फुगवे त्यातून कठीण प्रसंगात एकमेकांना दिलेली साथ, यामुळे प्रेम आणखीनच फुलतं. पण सगळ्यांचंच प्रेम यशस्वी होतं असं नाही. एकटी तू एकटा मी ना घेतले. प्रेमभंगानंतरचं दुःख पचवणं खूपच अवघड असतं. आजवर आपण प्रेमभंगाचे अनेक किस्से ऐकले असतील. मग विरहात कुणी स्वतःला संपून टाकलेलं असेल, तर कुणी व्यसनांच्या आहारी गेलेलं असेल. पण प्रेम खरंच इतकं वाईट असतं का हो? प्रेमभंगानंतर माणूस खरंच संपून जातो का? तर असं मुळीच नाही. उलट असेही अनेक प्रेमवीर आहेत की प्रेमभंग झाला म्हणून त्याचं दुःख करत बसण्यापेक्षा त्यांनी करिअरवर लक्ष केंद्रित केलं आणि त्यांची कारकीर्द बहरली. आता विराट कोहलीचंच पहा. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची लव्ह स्टोरी चांगलीच गाजली. मॅचच्या वेळी अनुष्काचं प्रेक्षकांमध्ये असणं, हाफ सेंचुरी झाल्यानंतर विराटनं फ्लाइंग किस देणं हे किस्से खूप चर्चेत राहिले. पण अलीकडेच दोघांचं ब्रेकअप झालंय. ब्रेकअप नंतर विराट खूपच अपसेट झालाय. विराट जरी अपसेट झाला असला तरी त्यानं आपल्या खेळाकडे अजिबात दुर्लक्ष केलेलं नाही. उलट प्रत्येक मॅचमध्ये तो तडाखेबंद खेळी करून प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडतोय. त्याच्यातला भडका हुआ आशिक पाहिल्यानंतर अनुष्कानं त्याला होकार द्यावा यासाठी प्रतिस्पर्धी बॉलर्सनी देव पाण्यात घातले तर आश्चर्य वाटणार नाही. हे झालं विराटच्या बाबतीत. आता जरा वळूयात बॉलिवूडचा स्टार सलमानकडे. प्रेमाच्या बाबतीत सलमान जरा जास्तच अनलकी ठरलाय. सोमी अलीपासून कतरिना कैफपर्यंत बऱ्याच हिरोईन्ससोबत त्याचं नाव जोडलं गेलं. त्यातही ऐश्वर्यासोबतचं प्रेमप्रकरण बॉलिवूडमध्ये खूप काळ चर्चेत राहिलं. तुम पतंग उडा, मैं तुम्हारी फिरकी पकडू. कल मुझे तुम्हारे नाक के नीचे से कोई उड़ा ले जाएगा और तुम कुछ नहीं कर पाओगे. ताकते रहना खाली आसमान. अरे कैसे कुछ नहीं करूंगा मैं, उसका भांगी नाकू तोड़ी नाकू भुक्को करी नाकू. कितनी ताने कितनी बातें सुन चुकी मैं तुम्हारे खातिर, खबर है तुम्हें? भांगी नाकू तोड़ी नाकू भुक्को करी नाकू. ऐश्वर्याच्या प्रेमात सलमान इतका गुरफटून गेला होता की त्यानं रात्री अपरात्री घातलेला धिंगाणा, ऐश्वर्याला केलेली मारहाण, यामुळे सलमान इंडस्ट्रीतून संपतो की काय असंच वाटू लागलं होतं. पण घडलं उलटच. त्याच्या प्रत्येक ब्रेकअप नंतर तो एकापेक्षा एक हिट सिनेमे देत गेला. आता तर तो सगळ्यात जास्त पैसे घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत टॉपवर आहे. बॉलिवूडमधलं हॉट कपल म्हणून जॉन आणि बिपाशाची ओळख होती. जवळजवळ 7 वर्ष दोघं एकत्र होते. पण या 7 वर्षात हॉट रोमान्स व्यतिरिक्त दोघांबाबत कोणतीही चर्चा नव्हती. त्यांचे चित्रपटही फारसे गाजले नाहीत. पण अलीकडेच दोघांचा ब्रेकअप झाला आणि जणू जॉनच्या यशाचं दारच उघडं झालं. धूम, हाऊसफुल 2, शूटआउट ॲट वडाला, मद्रास कॅफे, वेलकम बॅक, रेस 2, फोर्स अशा सिनेमांच्या माध्यमातून जॉन नावारूपाला आला. बॉलिवूडमध्ये ब्रेकअप झालेली आणखी एक जोडी म्हणजे शाहिद कपूर आणि करीना कपूर. सुरुवातीला जाहिरातीच्या माध्यमातून आणि नंतर सुभाष घईंच्या तालमधून शाहिद कपूरनं सिने इंडस्ट्रीत एंट्री घेतली. 2003 इश्कविश या सिनेमासाठी त्याला पुरस्कारही मिळाला. 2004 त्याच्या आयुष्यात आली करीना कपूर. जवळजवळ 3 वर्ष दोघं डेटिंग करत होते. पण करीनासोबत ब्रेकअप झाल्यानंतर शाहिदची कारकीर्द खूपच बहरली. आज आघाडीच्या कलाकारांमध्ये शाहिदचं नाव आवर्जून घेतलं जातं. बॉलिवूडमध्ये अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांच्यातल्या रोमांसच्या बातम्यांची चर्चाही खूपच झाली. खूप सारे हिट सिनेमे देणाऱ्या अक्षयची खिलाडियों का खिलाडी या सिनेमादरम्यान शिल्पासोबत ओळख झाली. त्यानंतर त्यानं शिल्पासोबत धडकन, जानवर आणि इन्साफ हे सिनेमे केले.
जवळजवळ एक वर्ष त्यांचं प्रेम प्रकरण सुरू होतं, पण त्यानंतर दोघांमध्ये ब्रेकअप झालं. पण ब्रेकअप नंतर अक्षयचं करिअर संपलं नाही, तर उलट आणखीनच भरात आलं. हेराफेरी, सिंग इज किंग, हाऊसफुल, रावडी राठोड, हॉलिडे, स्पेशल 26, ओ माय गॉड, गब्बर इज बॅक आणि एअरलिफ्ट अशी त्याची यशस्वी घोडदौड सुरूच राहिली. थोडक्यात काय, तर ही केवळ प्रातिनिधिक स्वरूपातली उदाहरणं आहेत. आत्तापर्यंत प्रेमामध्ये सलीम अनारकली, हीर रांझा यांची उदाहरणं दिली जायची. पण ब्रेकअप नंतरही सारं काही संपत नसतं हे या सेलिब्रिटीच्या यशानंतर दिसून येत आहे. सो तुमचं ब्रेकअप झालं असेल तर टेन्शन घेऊ नका, उलट आपल्या करिअरवर फोकस करा. यश तुमच्या दारात आहे. मयुरेश कडव, साम टीव्ही, मुंबई.